मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची जाहिरात आलेली आहे. याचे ऑनलाईन फॉर्म देखील सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, मेगा भरती असणार आहे. 17,471 जागांसाठी पदभरती होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही माहिती पाहणार आहोत पोलीस भरती बाबतीत. आणि मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते मित्रांनो तुम्ही एकदा इथे पाहून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अडचण येणार नाही. ठीक आहे, काळजीपूर्वक मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो पाहायचा आहे. आणि फॉर्म भरताना चुका करायचं नाही आहे. फॉर्म भरताना तुम्ही चुका केल्या की नंतर जे आहे तुम्हाला अडचण येते, त्याच्यामुळे फॉर्म भरताना चुका ज्या आहेत त्या करायच्या नाही आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या. तसेच मित्रांनो, आगामी पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा. आणि मित्रांनो, पोलीस भरतीच्या देखील मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तर सगळ्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्हाला आपल्या ॲपवर फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा मित्रांनो नक्की अभ्यास करावा. स्टडी पीडीएफ बँकमध्ये तुम्हाला इथं जे आहेत ते उपलब्ध आहेत. कारण की मित्रांनो, परीक्षा जी आहे ते TCS किंवा IBPS कोणती कंपनी घेणार नाही आहे, तर मंडळामार्फत पोलीस विभागामार्फतच जे आहे ते पेपर होणार आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला मित्रांनो काही महत्त्वाची माहिती आपण जी आहे ती थोडक्यामध्ये पाहून घेऊयात, जेणेकरून मित्रांनो काही प्रश्न असतील तुमचे तर ते तुम क्लिअर होऊन जातील. तर पहा मित्रांनो, ही पदभरतीची सर्वसाधारण सूचना आहे. म्हणजे सगळ्या पदांसाठी जाहिरात वॅकन्सी मॅट्रिक्स असं पाहायचं प्रत्येक विभागासाठी किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी, ते पण मी सांगणार आहे. फॉर्म मित्रांनो 5 मार्च पासून सुरू झाले, 31 मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फीस जर पाहायला गेला आपण तर 5 संवर्गाची पदं इथं जी आहे ती भरली जाणार आहे. पोलीस शिपाई चालक म्हणजे ड्रायव्हर, त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समॅन आणि कारागृह शिपाई. तर 450 रुपये फी जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी आणि 350 जी आहे ती इतर कॅटेगरीसाठी आहे. आणि मित्रांनो, या 5 संवर्गामध्ये तुम्ही 5 फॉर्म भरू शकतात, त्यामुळे इथे तुम्हाला जे आहे ते 5 फॉर्म भरता येईल. तर प्रत्येकासाठी फीस जी आहे ती वेगळी लागेल, अर्ज सुद्धा तुम्हाला वेगळा करावा लागेल. आता आवश्यक कागदपत्रे ही PDF मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, टेलिग्रामवर उपलब्ध आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि एकदा पाहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता ही संवर्ग जे आहे तर पोलीस शिपाई घटक, तर याच्यामध्ये पहा मित्रांनो अशा वेगवेगळ्या विभागामध्ये जे आहे ते पोलीस विभागामध्ये ही पदभरती होत आहे. तर सगळ्या पदभरतीची इथे जी आहे ती नावं दिलेली आहे. आता यांच्या व्हॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो कशा पद्धतीने पाहायचा, चला त्याच्या अगोदर वयोमर्यादा पाहून घेऊयात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितच आहे कमीत कमी जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी 18, त्याच्यानंतर मॅक्सिमम 28 आणि मित्रांनो बाकीची इतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 33 वर्ष. आणि आणखी समांतर आरक्षण ज्यांना आहे तर मित्रांनो त्यांना इथे जे आहे ते वाढून दिलेले, जसं की महिला असतील किंवा खेळाडू उमेदवार असतील, पोलीस पाल्ले असतील, तर यांना जे आहे ते इथे 33 वर्षापर्यंत आहे. आणि इतरही जी आहे ती सवलत इथे दिलेली आहे. आता मित्रांनो याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं, तर तुमचं 12वी पास पाहिजे, 12वी तुमची झालेली असली पाहिजे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न असतो की आम्ही आता 12वी करतोय तर आम्ही याच्यासाठी पात्र आहात का, नाही 12वीचा तुमचा निकाल जो आहे तो आलेला पाहिजे, 12वी तुम्ही पास आउट पाहिजे परीक्षेत, म्हणजे 31 मार्चच्या अगोदर तुम्ही 12वी पास आउट पाहिजे, तरच तुम्हाला इथे फॉर्म भरता येईल. म्हणजे या वर्षीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते फॉर्म भरता येणार नाहीये. ठीक आहे, इतर आणखी समकक्ष जे आहे ते पात्रता दिलेले, याच्यामधून काही असेल तुमचं तर पहा. आणि जर तुमचं 12वी नसेल, दुसरं तुम्ही काही केलं असेल, काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा, तिथे तुम्हाला रिप्लाय जो आहे तो मिळून जाईल. शारीरिक पात्रता सर्वांना माहितच असेल, तरी एकदा इथून तरी मित्रांनो एकदा इथे जे आहे ती पाहून घ्या. बाकी मित्रांनो 2 परीक्षा तुमच्या इथे होतात, ग्राउंड होतं आणि लेखी होतं. ग्राउंड झाल्यानंतर 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात येतील अशा प्रकारे. आणि मित्रांनो लेखी परीक्षा कशी असते वगैरे सर्व तुम्हाला माहितच आहे. अंक, गणित, त्याच्यानंतर GK, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. इंग्लिश हा विषय इथे नसतो, बाकी इथे विषय असतात. त्याच्यानंतर मित्रांनो कशा प्रकारची परीक्षा वगैरे असते ते आपण नंतर जे आहे ते डिस्कस करूयात. आता मित्रांनो बघा, पोलीस शिपाई चालक आणि त्याच्यानंतर बँड्समॅन वगैरे सगळे जे आहे ते पदांची अशाच पद्धतीने यादी इथे दिलेली आहे, म्हणजे माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. आता प्रत्येक पदासाठी जे आहे ते व्हॅकन्सी मॅट्रिक्स कसा पाहायचा, तर व्हॅकन्सी मॅट्रिक्स कसा पाहायचा मी तुम्हाला एकदा सांगून देतो. तर पहा, सपोज तुम्ही पोलीस शिपाईसाठी पाहत आहे, तर मी या एरो या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि पोलीस आयुक्तालय लोह मार्ग पुणे किंवा छत्रपती संभाजीनगरचं तुम्ही पाहत आहे, तर त्यावर क्लिक करायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने PDF तुमच्या समोर जी आहे ती ओपन होऊन जाईल, तिथून तुम्ही जे आहे ते डाउनलोड करू शकतात. फॉर एक्झाम्पल आता हे ओपन होत नाही, दुसरं आपण पाहूयात. तर पहा अशा पद्धतीने हा वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो तुमच्या समोर ओपन झालेला आहे. हा वॅकन्सी मॅट्रिक्स व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्यानुसार कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते ठरवायचं आहे. आणि त्यानुसार मित्रांनो इथे आपल्याला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो टाकायचा आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरताना पहा मित्रांनो, अगोदर नोंदणी करायची, त्याच्यानंतर लॉग इन करायचे, त्याच्यानंतर अर्ज, त्याच्यानंतर ऑनलाईन फी जी आहे ती भरायची आहे. तर पहा सगळ्यात अगोदर नवीन नोंदणी करा, म्हणजे आपल्या जर अकाउंट आता नाही आहे आपल्याला काय करायचं आहे इथे नोंदणी करायची. तर बघा नोंदणीसाठी रजिस्ट्रेशनसाठी अशा पद्धतीने फॉर्म जो आहे तिथे ओपन होतो. तर इथे तुम्हाला काय करायचं, युजर नेम, ईमेल आयडी, तर इथे ईमेल आयडी टाकायचा आहे तुमचा. त्यानंतर इथे एक पासवर्ड निवडायचा आहे तुम्हाला, जो काही पासवर्ड तुम्हाला इथे पाहिजे असेल तो तुम्ही इथे निवडू शकता तुमच्या पद्धतीने. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक, म्हणजे इथे तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे.
त्यानंतर इथे पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्हाला. फॉर्म भरताना मित्रांनो एक लक्षात ठेवा, इथे जो आहे तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, स्पेलिंग जी आहे ती व्यवस्थित टाकायची. आता इथे तुम्हाला पूर्ण नाव जे आहे ते मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे मेल फिमेल निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथे आधार क्रमांक तुम्हाला नोंदवायचा आहे आणि आधार क्रमांक जो आहे मित्रांनो व्यवस्थित नोंदवायचा आहे. एवढी माहिती भरल्यानंतर खाली काय करायचं आहे, हा टिक बॉक्समध्ये जे आहे ती सूचना वाचली अशा प्रकारे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर वरती जो कॅपचा दिसतोय तुम्हाला तर तो कॅपचा इथे टाकायचा आहे आणि ते रजिस्टर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. ईमेल मित्रांनो, ईमेल आयडी जो आहे तुमचा ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे, कारण की एक व्हेरिफिकेशन लिंक जी आहे तुमच्या ईमेलवर जाते, तिथून तुम्हाला जे आहे ते व्हेरीफाय करावं लागतं. तर पहा मित्रांनो, नोंदणी तुमची झाल्यानंतर तुम्हाला ईमेल येईल. ईमेल तुम्ही काय करायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर ईमेल तुम्हाला कसा येतो व्हेरिफिकेशनचा, तर अशा पद्धतीने ईमेल येतो. तर या लिंकवर जे आहे ते एकदा क्लिक करायचं, त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन तुमचं होऊन जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा युजर लॉग इन या विंडोवर, म्हणजे परत तुम्ही यायचं होमपेजवर. त्याच्यानंतर इथे लॉग इन करायचं. आता युजर नेम म्हणजेच तुमचा ईमेल आय डी असतो आणि पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला तो तुमचा पासवर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅपचा टाकायचा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आता लॉग इन झालेलं आहे. तर पहा त्यानंतर अर्ज आणि स्वाक्षरी अपलोड करा. तर पदासाठी अर्ज करा, अगोदर अर्ज करू, नंतर आपण फोटो आणि साईन जी आहे ती अपलोड इथून करू शकतो. तर पहा आता अर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला नाव जे आहे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. तर इथे स्वतःचं नाव म्हणजे पहिलं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, हे इंग्लिशमधून टाकायचं आहे, आणि इथे आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा मराठीमध्ये जे आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल, आणि जर नाही आलं मराठीमध्ये तर तुम्ही काय करायचं, इथे मराठीमध्ये तुम्ही टाईप जे आहे ते करू शकतात. जर व्यवस्थित नाव नाही आलं तर मराठीमधून तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात, किंवा मग जे आहे ते मराठी लँग्वेज इथे निवडून तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आज तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचं ते पद निवडायचं आहे आणि घटक निवडायचं आहे. आता बघा पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, बँड्समॅन आणि प्रिझन म्हणजे कारागृह विभाग. तर याच्यामध्ये पहा पोलीस कॉन्स्टेबल मी निवडलं, याच्यामध्ये तुम्हाला आता घटक निवडायचा आहे. आता घटक म्हणजे पहा CP ऑफिस मुंबई, ठाणे, नागपूर. अशा मित्रांनो इथे जे 46 घटक मी तुम्हाला दाखवले, तिथून आता तुम्हाला हे वॅकन्सी मॅट्रिक्स जे आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि त्यानुसार जिथे अप्लाय करायचं. आता पण नाशिक ग्रामीणची अशी वॅकन्सी मॅट्रिक्स आहे. वॅकन्सी मॅट्रिक्स कशी चेक करायची मी तुम्हाला सांगितलेले, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महापोलीसची वेबसाईट दिलेली आहे. तर तिथे जायचं आहे आणि ज्या घटकामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तिथे तुमचा जो आहे तो जिल्हा किंवा ज्या घटकामध्ये अर्ज करायचे किंवा सगळे चेक करा आणि त्याच्यानुसार जे आहे ते अर्ज करा. बघा अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर इथे जे आहे ती फाईल ओपन होते, तिथून तुम्ही जे आहे ते पाहू शकतात आणि मग इथे तुम्ही निवडायचं आहे. आता मी तुम्हाला एक डेमो फॉर्म भरण्यासाठी मुंबई जे आहे ते निवडतो आणि एक फॉर्म तुम्हाला फक्त भरून दाखवतो आहे. त्यानंतर इथे पुढील पृष्ठ या पेजवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त सवलतीस पात्र असाल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर गुणवत्ताधारक खेळाडू असाल तर येस करायचं आहे, अन्यथा इथे नाही करायचं आहे. त्यानंतर अंशकालीन प्रकल्पग्रस्त असाल तर इथे येस करा आणि नसाल तर इथे तुम्ही मित्रांनो नो करायचं आहे. माजी सैनिकासाठी आहे, भूकंपग्रस्त, होमगार्डसाठी आहे, त्याच्यानंतर पोलीस पाल्यांसाठी आहे, अनाथांसाठी आहे, त्याच्यानंतर माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, पत्नी किंवा पत्नी, त्याच्यानंतर ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छितात तो निवडलेला प्रवर्ग, म्हणजे कोणत्या प्रवर्गातून तुम्हाला अर्ज करायचा आहे, म्हणजे कॅटेगरी इथे तुम्हाला जी आहे ती निवडायची आहे. आता मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुमच्या कॅटेगरीसाठी एखाद वेळेस जागा नसतील तरी पण तुम्हाला जे आहे तुमचा मूळ प्रवर्ग जो आहे तुमची जी कॅटेगरी आहे तर त्याच्या कॅटेगरीतून अर्ज करायचा आहे. तुमची OBC असेल तर OBC, SEBCचं आरक्षण तुम्ही घेता तर ते, किंवा मग SC ST VJ NT जे काय असेल तेच निवडायचं आहे. कारण की मित्रांनो अर्ज जो आहे तुम्हाला मूळ प्रवर्गातूनच करायचा असतो. ठीक आहे, त्यानंतर इथे आता मी ते ओपन निवडलेलं आहे. त्यानंतर इथे शिक्षणमध्ये पहा 12वी किंवा 1वी जे असेल ते निवडायचं आहे. आता 12वीच्या प्रमाणपत्राचा जो आहे तुम्हाला इथे क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे जन्मदिनांक, डेट ऑफ बर्थ तुमची निवडायची. इथे ऑटोमॅटिकली तुमचं जे आहे ते वय जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल. त्यानंतर पहा इथे पुढील पृष्ठ या बटनावर क्लिक करायचं, एवढी माहिती सिलेक्ट केल्यानंतर. आता पत्ता तुम्हाला इथे निवडायचा आहे, घराचा पत्ता जो काय असेल तुम्हाला इथे टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर पहा तुम्हाला इतर तपशील पुढची टॅब आहे, तर तुम्हाला पुढील पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे आणि इथे धर्म इथे निवडायचा आहे. त्यानंतर जात इथे जी जात असेल ती निवडायची. आता मित्रांनो कंपल्सरी नाही जात किंवा पोटजात, टाकलं तरी चालतंय, नाही टाकलं तरी चालतंय, परंतु तुम्ही टाका. ठीक आहे, शासकीय नियम शासकीय सेवेमध्ये आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नाही म्हणायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी डोमेसाईल आहात का, येस म्हणायचं आहे इथे. त्याच्यानंतर डोमेसाईल तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे तर त्याचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, आणि कधी तुम्ही डोमेसाईल काढलं तर त्या डोमेसाईल सर्टिफिकेटची इथे जी आहे ती डेट टाकून द्यायची. त्याच्यानंतर कर्नाटकचे रहिवासी इथे, आता आपण महाराष्ट्राचं निवडलंय तर येस, कर्नाटकचं इथे नाही येईल.
त्यानंतर पहा मित्रांनो, समांतर आरक्षणाचा लाभ मग याच्यामध्ये खेळाडू, गृहरक्षक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस, पाल्ले, अनाथ, तर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे निवडायचा. आता इथे मागे मित्रांनो आपण ओपन कॅटेगरी निवडली म्हणून इथे जे आहे ते ऑप्शन डिसेबल झालेले आहे. परंतु बाकीचे तुम्ही जे आहे ते सामाजिक आरक्षण निवडाल तर मित्रांनो इथे बाकीचे सामाजिक आरक्षण प्रवर्ग निवडाल तर इथे जे आहे ते ऑप्शन दाखवतील आणि त्याच्यातून तुम्ही इथे जे आहे ते सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असाल तर इथे येस करायचंय आणि ते इथे नाही म्हणायचंय. आणि मित्रांनो येस केल्यानंतर तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल जे आहे ते लागेल, ते नॉन क्रिमिनलचा नंबर जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर पोलीस भरतीसाठी शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का इथे होय म्हणायचंय. त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का होय म्हणायचंय. त्याच्यानंतर आपल्याकडे NCC प्रमाणपत्र असेल तर येस करा, नसेल तर नाही म्हणा. त्याच्यानंतर ड्रायव्हर लायसन आहे तुमच्याकडे असेल तर येस म्हणा, नाहीतर इथे नाही म्हणा. त्यानंतर संगणक हाताळणी असेल तर येस म्हणा, नाहीतर इथे नाही म्हणायचं. त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असाल तर इथे येस म्हणायचं, अन्यथा इथे नाही म्हणायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण एवढी माहिती भरली, त्याच्यानंतर पुढील पृष्ठ या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो आता अर्थ इथे 12वी निवडली, त्याच्यानंतर मंडळ, जे काही महाराष्ट्र बोर्ड असेल, जे कोणतं बोर्ड असेल मित्रांनो तुमचं ते टाकायचं आहे. आता आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड येईल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं, CBSE वगैरे किंवा दुसरं कोणतं असेल ते टाकायचं आहे. पास इथे निवडायचं, कधी पासआउट झालात तुम्ही ते इथे निवडायचं, जे काही असेल ते. त्याच्यानंतर इथे प्राप्त गुण, किती तुम्हाला गुण मिळाले आणि एकूण गुण किती होते ते इथे टाकायचं आहे. हे मित्रांनो व्यवस्थित पाहून टाकायचं आहे तुम्ही तुमच्या मार्कशीटवर. ठीक आहे, त्याच्यानंतर पदवीधर आहात का, ग्रॅज्युएट आहात का असेल तर येस म्हणायचं, नाही ते इथे नाही म्हणायचं. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आहात का तर येस म्हणायचं, नसेल तर नाही. त्याच्यानंतर पोलीस पेपरसाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादी यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यासाठी आहात का, येस करून टाकायचं मित्रांनो इथे, किंवा नाही केलं तरी चालेल, तुमची मर्जी. ठीक आहे, इथे प्रतिज्ञापत्रावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे अर्जाचे पूर्व दृश्य या बटणावर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो पूर्ण जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर पूर्ण फॉर्म एकदा जो आहे तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. कुठे मित्रांनो मिस्टेक झाली असेल, स्पेलिंग मिस्टेक किंवा दुसरा ऑप्शन निवडला गेला असेल तर मित्रांनो मागे जाऊन जे आहे ते मागील पृष्ठ या बटणावर क्लिक करून व्यवस्थित सगळं जे आहे ते चेक करून करेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो एकदा फॉर्म जो आहे तो सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा बदल करता येत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक करून मगच फॉर्म सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा जतन करा म्हणजे सबमिट करा हा बटन हे पर्याय असतो. आता हे जतन करा या बटनावर मित्रांनो मी क्लिक करतोय, म्हणजे फॉर्म जो आहे तो सबमिट झाला. याच्यानंतर तुम्ही एडिट जे आहे ते करू शकता. तर पहा मित्रांनो जतन करा किंवा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने टोकन क्रमांक तुम्हाला जो आहे तो येऊन जाईल, त्यावर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि पुढे मित्रांनो आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर जी आहे ती अपलोड करायची, त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झाला. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म सबमिट केला की त्याचा टोकन क्रमांक जो आहे तुम्हाला SMS ने जो आहे तो येऊन जातो. मित्रांनो अर्ज भरून झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे, आपल्याला फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते अपलोड करायचं. तर त्यासाठी काय करायचं आहे इथे पहा, 2 नंबरचं इथे ऑप्शन आहे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा, तर इथे या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होईल, तर छायाचित्र अपलोड करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला चूज फाईल म्हणून फाईल निवडायची. त्यानंतर अपलोड बटन आहे खाली, ते अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो जो आहे तो शेजारी दाखवतील. आता मित्रांनो फोटोची साईज जी आहे 5KB ते 20KB या दरम्यान असली पाहिजे, तर फोटोची साईज जी आहे तुम्ही रिसाईज करून घ्यायची. कशा पद्धतीने करायची तर बघा, ही एक चांगली वेबसाईट आहे pixlr.com म्हणून. तर इथे फोटो जो आहे तो अपलोड करायचा आणि इथे बघा खाली साईज येते, तर ती साईज जी आहे इथून तुम्ही ऍडजस्ट करू शकता डायरेक्टली. आणि त्यानंतर बघा इथे सेव्हचं बटन असतं, तर सेव्ह जो फोटो जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा. सेम जी सही आहे तुमची सही, त्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. बघा फोटो याच्यामध्ये तुमचा असेल तो ओपन केल्यानंतर इथे सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथे साईज दाखवतात, तर ही साईज काय करायची इथे बघा अशा प्रकारे इथे आता साईज जी आहे ती चेंज झालेली आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर आपण क्लिक केला आणि जो फोटो आपण आत्ताच सेव्ह केला तर तो फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे फोटो इथे येतो. तर इथून तुम्ही आणखी क्रॉप करू शकतात, तर फोटो जो आहे तो क्रॉप करून घ्यायचा व्यवस्थित आणि सेव्ह क्रॉप फोटो या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने फोटो जो आहे तो सेव्ह झालाय. त्यानंतर सही, तर स्वाक्षरी अपलोड करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा साईन अपलोड केली, त्याच्यानंतर पहा इथे क्रॉप करायचे असेल तर आवश्यकता तर नसते क्रॉप करण्याची, पण करायचे असेल तर करू शकता तिथून. आणि नंतर सेव्ह क्रॉप सिग्नेचर यावर क्लिक करायचं आहे आणि साईन जे आहे ते मित्रांनो सेव्ह करायचे. तर अशा प्रकारे फोटो आणि सही या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते आपल्या अपलोड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बॅक या बटनावर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपली राहिली आहे तिसरी स्टेप. तिसरी स्टेप म्हणजे काय, पेमेंट. तर पहा अशा प्रकारे मित्रांनो आपला फॉर्म जो आहे तो भरून झालेला आहे. 3 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा अर्ज करायचा आहे, त्याच्यानंतर
फोटो सिग्नेचर अपलोड करायची, त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे। आता मित्रांनो बघा, पेमेंट केल्यानंतर इथे तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे भरला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशन, इथे ॲप्लिकेशनचा नंबर येऊन जाईल, त्यानंतर तुम्ही प्रिंट जी आहे ती करू शकता। आता मित्रांनो पेमेंट कशा पद्धतीने करायचं, तर पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे इथे सर्व ऑप्शन जे आहे ते उपलब्ध आहे, परंतु शक्यतो मित्रांनो पेमेंट जे आहे तुम्ही डेबिट कार्डने करा, जेणेकरून पेमेंट जे आहे ते अडकणार नाही। ते इथे ऑनलाईन भरणा यावर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर इथे जो कॅपचा तुम्हाला दिसतोय तर तो कॅपचा टाकायचा आहे आणि ते सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि बघा, कोणाचं पेमेंट जर फेल झालं तर टेन्शन घ्यायचं नाही आहे, तर 12 ते 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये जे आहे तुमचं पेमेंट जे आहे ते परत येऊन जातं आहे किंवा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जातो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे। फॉर्म एकदा तुम्ही सबमिट केला, पेमेंट केलं, जर अडकलं काही कारणास्तव तर थोडंसं थांबून घ्यायचं आहे, पेमेंट तुमचं जे आहे ते परत येऊन जातं किंवा मग फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जातो, ठीक आहे। अशा प्रकारे बघा, इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPSचं पण ऑप्शन आहे। IMPS म्हणजे मित्रांनो इथे UPI वापरून, ठीक आहे। तर प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे हा पेमेंटचा गेटवे जो आहे तो ओपन होईल। इथून बघा तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्यू आर कोडने मित्रांनो इझिली पेमेंट होऊन जातं, याच्यावर तरी प्रॉब्लेम येत नाही, किंवा डेबिट कार्डने करा, त्याने देखील पेमेंट जे आहे ते होऊन जातं। तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म जो आहे तुम्ही भरायचा आहे। या फॉर्ममध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मित्रांनो खाली कमेंट मध्ये नक्की विचारा। आणि तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरताना याच्या अगोदर वॅकन्सी मॅट्रिक्स चेक करायचा आहे। तुम्हाला ज्या पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, तर मित्रांनो बघा, पोलीस, शिपाई, शिपाई चालक, त्याच्यानंतर राज्य राखीव बल, सशस्त्र पोलीस, SRPF किंवा कारागृह, शिपाई, बँड्समॅन, यांच्या तुम्हाला जागा पाहिजे असतील तर इथे पहा मित्रांनो, ही वेबसाईट आहे महापोलीसची, तर याच्यावरून तुम्ही जे आहे ते वॅकन्सी मॅट्रिक्स डाउनलोड करायचं आहे। वॅकन्सी मॅट्रिक्स डाउनलोड करायचं, व्यवस्थित पाहायचं आहे तुमच्या जागा कॅस्ट कॅटेगरीनुसार, आणि त्यानुसार जे आहे ते अप्लाय तुम्ही इथे करायचं आहे। आणि मित्रांनो फॉर्म भरताना जो आहे तो चुकू नका, नंतर तुम्हाला जे आहे ते फार अडचणी येतात, आणि डबल फॉर्म वगैरे एकाच घटकामध्ये जे आहे ते भरण्याचा प्रयत्न करू नका, सगळ्या काही डिटेल जे आहे ते सेम आहे। तर मित्रांनो इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही फॉर्म जो आहे तो 5 जे संवर्ग आहे, 5 जे घटक आहे, तर 5 घटकामध्ये तुम्ही एक एक फॉर्म भरू शकतात। अशा प्रकारे 5 फॉर्म जे आहेत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भरू शकतात। त्याच्यामुळे मित्रांनो 5 फॉर्म जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याचे जाणार आहे, आणि दुसरा फॉर्म एकाच घटकामध्ये पोलीस शिपाईसाठी भरण्याचा प्रयत्न करू नका। मे बी मित्रांनो तुम्ही जास्त, एकापेक्षा जास्त फॉर्म भरल्यामुळे जे आहे ते तुम्हाला बाद इथे ठरवण्यात येईल, त्याच्यामुळे मित्रांनो तसं काही करू नका। आणि 5 फॉर्म भरले म्हटल्यावर एवढेच, तेवढ्या ठिकाणी जर तुम्ही परीक्षा दिली तर कुठेतरी तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणारच आहे, जर तुमचा अभ्यास आणि तयारी चांगली असेल तर, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो कसा फॉर्म भरायचा आपण पाहिला, याच्याबाबत तुम्हाला काही अडचण असतील, काही शंका असतील, प्रश्न असतील, खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। चला मित्रांनो धन्यवाद, थांबतोय, बाय, आय लव्ह यू।